राज्य सरकार के कर्मचारियों को पुरानी पेंशन लागू की जाए, इस मांग को लेकर राज्य कर्मचारी और अनेकों संगठन के कर्मचारी हड़ताल पर हैं। कामकाज बंद होने से अभिभावकों को परेशानी हो रही है। राज्य सरकार के कर्मचारियों को राज्य सरकार पुरानी पेंशन लागू करे, इस मांग को लेकर पंचायत समिति के सभी कर्मचारी आज हड़ताल में शामिल हुए, जिसमें ग्राम सेवक संगठन कर्मचारी और विविध संगठन के राज्य कर्मचारी इस हड़ताल में शामिल हुए हैं। आज सुबह से ही पंचायत समिति के सभी विभागों में सन्नाटा दिखाई दिया, जहां कोई भी कर्मचारी कार्यरत नहीं होने से पंचायत समिति कार्यालय में औस पड़ी थी। आज सुबह से ही राज्य कर्मचारी संगठन हड़ताल पर जाने से पारशिवनी स्थित पंचायत समिति में कर्मचारियों ने काम बंद आंदोलन कर इस राज्यव्यापी आंदोलन को समर्थन देते हुए और उसमें शामिल होते हुए अपनी मांगों को लेकर सरकार पर दबाव बनाया जा रहा है, जबकि इन कर्मचारियों ने एक ही मांग सरकार से की है, जिसमें पुरानी पेंशन लागू करे, जिससे आने वाले दिनों में उन्हें सहारा मिल सके। वहीं 30 से 40 साल नौकरी करने के पश्चात बुढ़ापे का सहारा पेंशन ही बन सकता है, इसलिए इस पेंशन को सरकार ने तुरंत लागू कर कर्मचारियों के भविष्य का विचार करना जरूरी है। मध्य प्रदेश और राज्यों में पुरानी पेंशन लागू की गई है, मगर महाराष्ट्र सरकार राज्य कर्मचारियों को पेंशन देने में आनाकानी कर राज्य कर्मचारियों को परेशान कर रही है। पेंशन के मामले में राज्य सरकार उदासीनता दिखा रही है। बार बार राज्य कर्मचारियों ने राज्य सरकार को इस बारे में अवगत कराया। राज्य कर्मचारियों को पुरानी पेंशन लागू करने के लिए मोर्चा आंदोलन भी किए गए, लेकिन राज्य सरकार के इस ओर ध्यान नहीं देने से आज आखिरकार राज्य सरकार के कर्मचारियों ने राज्यव्यापी आंदोलन में शामिल होकर पूरी तरह से काम बंद आंदोलन किया है। इस तरह से दबाव बनाकर पेंशन लागू करने के लिए राज्य सरकार के कर्मचारी की ओर से सरकार पर दबाव बनाया जा रहा है। पेंशन के बारे में किसी प्रकार का निर्णय नहीं लेने से आखिरकार इन राज्य कर्मचारियों को हड़ताल में शामिल होकर काम बंद आंदोलन करना पड़ रहा है, जिससे ग्रामीण स्तर पर पूरी तरह कामकाज पर असर दिखाई दे रहा है। पारशिवनी पंचायत समिति में कुल 78 कर्मचारी हड़ताल पर गए हैं, जिसमें 32 ग्राम सेवक भी इस आंदोलन में शामिल हुए। आने वाले दिनों में अगर इसी तरह की परिस्थिति बनी रही तो स्थानीय स्तर पर होने वाले कामकाज पर बुरा असर दिखाई देगा। इस तरह की परिस्थिति पहले दिन दिखाई दे रही है। राज्य सरकार से राज्य कर्मचारी संगठन पुरानी पेंशन लागू हो, इसलिए आज से सभी राज्य कर्मचारी हड़ताल पर शामिल होते दिखाई दिए। वहीं पारशिवनी पंचायत समिति या विविध ग्राम पंचायत के सचिव इस आंदोलन में शामिल हुए हैं। राज्य कर्मचारियों की हड़ताल से रोजाना होने वाले कामकाज पर पूरी तरह असर दिखाई दे रहा है। अगर इसी तरह हड़ताल शुरू रही तो अनेकों योजना के कामकाज पूरी तरह से बंद पड़ने के आसार आज की हड़ताल से दिखाई दे रहे हैं। पारशिवनी तालुक्यातील पारशिवनी पंचायत समिति मध्ये अपन पाहू शकता, इथे ग्रामसेवक संघटना आणि इतर कर्मचारी हे संपावर गेलेले आहेत, त्यामुळे या भागातील सर्व कामकाज जे अभिभावक येतात आपले काम घेऊन येतात त्यांचे काम खोळंबलेले आहेत। ज्यांची मागणी होती की जीवन पेंशन लागू तर करण्यात यावी, शासनाने त्याकडे लक्ष द्यावं, जेणेकरून यांना आधार होईल आणि यांच्या भविष्याचा विचार केला जाईल, पण शासन असं करत नसल्यामुळे शेवटी यांना राज्यव्यापी संपामध्ये सामील होऊन कामबंद आंदोलन करावं लागत आहे। त्यामुळेच की काय आज पारशिवनीमध्ये सर्व संघटना मिळून हे आंदोलन सहभागी झाले आहेत आणि आंदोलनाच्या मार्फत शासनाला जागवण्याचं काम, आपल्या मागण्या पूर्ण करण्याचं काम या संघटनेच्या मार्फत केलं जात आहे। मी रुपेश खंडारे, BCN न्यूज, पारशिवनी। जुनी पेन्शन संघटना तसेच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांच्या नेतृत्वामध्ये अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन या एकच मागणी बाबत महाराष्ट्र शासनासोबत आज आमचा लढा सुरू झालेला आहे आणि शासनाला आमच्या लढ्याची दखल घेणे बंधनकारक राहील अशी संपूर्ण संघटना महाराष्ट्र राज्यातील एकत्र आलेली आहेत आणि आम्ही जुनी पेन्शन घेतल्याशिवाय हे संप मागे घेणार नाही। या ठिकाणी आम्ही शासनाला सांगू इच्छितो की ताबडतोब आमच्या मागणीचा आपण योग्य हे पाठपुरा करून आम्हाला न्याय द्यावा। आमच्या सर्व संघटनांनी महाराष्ट्र शासनाला अल्टिमेट दिलेला आहे, हा संप हा बेमुदत संप आहे आणि जोपर्यंत आमच्या शासन सराव मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संप चालूच राहील। आम्ही कर्मचारी वर्ग म्हणून सर्वसामान्य नागरिकांशी आमचे संबंध चांगले आहेत, मधुर आहेत, आम्हाला त्यांची काळजी आहे। आम्हाला असं वाटते की शासनाने आमच्या सर्व नागरिकांसाठी हा संप लवकरात लवकर मिटवावा आणि त्याचनुसार त्यांनी प्रयत्न करावे। मागील 11 वर्षापासून आम्ही महासाज्य गटसंसन केंद्र पाणी व स्वच्छता यामध्ये कार्यरत आहोत आणि आम्हाला मागील 10-11 वर्षापासून कोणत्याही प्रकारची मानधनवाढ, कोणत्याही सोयीसुविधा दिलेली नाही। शासनाने आमची एका अपेक्षा आहे की एक आमच्या या विभागामार्फत महाशासनाने देशस्तरावर अनेक पारितोषिक मिळालेले आहे, अनेक प्रकार केंद्र स्तरावर त्यांना पारितोषिक मिळालेले आहे आणि अशा या आमच्या केंद्राला
कोणत्या कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारचे मानधनवाढ दिले नाहीत, त्यामुळे शासनाला आमची एकच विनंती आहे की त्यांनी आमच्या मानधनवाढ करावा व आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मान्य कराव्या एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद. विनंती पार्श्वणी अंतर्गत 50 ग्रामपंचायती आहेत आणि 50 ग्रामपंचायतीचा कारभार हा पंचायत समिती स्तरावर चालतो आहे. तर हे कामकाज करत असताना लोककल्याणकारी काम पंचायत समिती स्तरावर आपण करतो, विविध विकास योजना आपण या ठिकाणी राबवतो आहे. तर ह्या संपामुळे निश्चितच खूप मोठ्या प्रमाणात त्याचा इफेक्ट होणार आहे आणि आमच्याकडे 32 ते 33 ग्रामसेवक आहेत एवढ्या याच्यामध्ये. सर्व त्या 32 ते 33 ग्रामसेवकापैकी 2 कंत्राटी ग्रामसेवक कामावर आहेत, बाकी 30 ग्रामसेवक सर्व संपावर आहेत. आणि ह्या संपामुळे ग्रामपंचायत स्तरावर जे आमचं आता मोठ्या प्रमाणामध्ये SBMचे कामं सुरू आहेत, तर त्या ठिकाणी जे लोकांनी वैयक्तिक शौचालय बांधलेले आहेत त्याच्या पेमेंटमध्ये आता अडथळा येणार आहे. त्यानंतर जलजीवन मिशन अंतर्गत जे आमचे कामं सुरू आहेत त्यांच्या नळ कनेक्शनमध्ये तिथेसुद्धा काम येणार आहे. त्यानंतर रेट्रोफिटिंगच्या कामामध्ये सुद्धा अडथळा येणार आहे. त्यानंतर घरकुल जे कल्याणकारी योजना आहे केंद्र शासनाची, घरकुलची योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, त्यानंतर रमाई आवास योजना, या सर्व आवास योजनेमध्ये आता सध्या लोकांनी बांधकाम मोठ्या फुल स्विंगमध्ये सुरू आहे. परंतु आता ह्या यांच्यामुळे आता ग्रामसेवक याच्या संपावर गेल्यामुळे आता त्या ठिकाणी खूप मोठा खोळंबा या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आम्ही ग्रामसेवक संघटनेला किंवा सर्व कर्मचाऱ्यांना संपामध्ये सहभागी होऊ नये याकरता आम्ही त्यांना प्रोत्साहित केलेलं आहे. संपात जाऊ नये त्यांना समजावण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे, परंतु त्यांनी निवेदन देऊन संपात सहभागी असल्याबाबतचे आम्हाला कळवलं आहे आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम आमचे त्यांना आम्ही कळवलं आहे. माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवाल्या कर्मचाऱ्यांना संपावर जाऊ नये, त्यांनी कामावर असावे, काम करावे, तर संपामध्ये समाविष्ट न व्हावे याकरता त्यांनी पत्र दिलेलं आहे. ते पत्र आम्ही खाली त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आम्ही दिलेलं आहे, आम्ही सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे. आणि त्या उपरांतही जर समजा संपामध्ये समाविष्ट होत असेल तर आम्ही माननीय म्हणजे आमच्या वरिष्ठांना म्हणजे माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी मॅडम यांना आम्ही तो अहवाल कळू, ते पुढचा निर्णय घेतील. पार्श्वनी से BCN न्यूज के लिए रुपेश खंडारे की रिपोर्ट.